मराठी टेलिव्हिजन विश्वातील मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. ऐतिहासिक पौराणिक कॉमेडी अशा विविध धाटणीच्या मालिका आज टीव्हीवर पाहायला मिळत आहेत. आता सोनी मराठीवर नवी मालिका प्रेक्षकांसाठी सज्ज होत आहे. या मालिकेची खास बात म्हणजे अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि उमेश कामत ही जोडी आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अजूनही बरसात आहे असं या मालिकेचं नाव असून 12 जुलै पासून ही नवी मालिका सुरू होते. प्रेमाला कुठे असते एक्सपायरी डेट अशी या मालिकेची टॅगलाईन आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या चर्चेत आहे. मुक्ता उमेशची नवी मालिका कशी असणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमोची सुरुवात होते वधूवर सूचक मंडळापासून. मीरा आणि आदी लग्नासाठी नाव नोंदवायला तिथे आले असतात. आता त्यांचं एकमेकांशी काय जुनं कनेक्शन आहे ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिकेची वाट पाहावी लागेल. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि उमेश कामत बऱ्याच वर्षांनी टेलिव्हिजनवर परतणार आहेत. याआधी उमेशने एका लग्नाची तिसरी गोष्ट मालिकेत काम केलं होतं. 2013-14 साली ही मालिका आली होती. तर मुक्ताने 2017 रुद्रम या मालिकेत काम केलं होतं. आता त्यांच्या नव्या भूमिकांसाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तर मुक्ता उमेशच्या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हॅलो आई, नोंदवलं नाव. खुश? 35 थोडा वेळ लागेल की नाही? अरे यार, हा इथे कुठे आला? एक्सक्यूज मी, तुमचा फोन. तू इथे? आईचा हट्ट. तू स्टील अनमॅरिड? माझ्यापेक्षा बेटर कोणी मिळाले नाही वाटत. काय नाव नोंदवायला चाललंयस ना? छेछे, मित्राला भेटायला आलो. आधी येतोयस ना? नाव तुझं नोंदवायचं आहे, माझं नाही. हो आई, आलो. मीरा, बेस्ट पेक्षा बेटर काही नसतं. प्रेमाला कुठे असते एक्सपायरी डेट? अजूनही बरसात आहे. 12 जुलै पासून आपल्या सोनी मराठीवर. Thank you.